सध्याच्या आपल्या मानवी शरीरामध्ये 206 एवढे बोन्स असतात, आणि लहान बाळामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये जवळपास 270 इतके बोन्स असतात. तर डोक्यापासून जे आपण खाली पायापर्यंत जर आपण बोन्स पाहिले तर ते एकमेकाला जोडलेले आहेत, आणि ते असे जोडले आहेत की त्याच्यामुळे आपण कसं मुव्हमेंट करू शकतो, कुठले पळू शकतो, काम करू शकतो, पकडू शकतो. पण जे जॉईंट आहे, जॉईंट म्हणजे काय, ज्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाड एकमेकाला जोडले गेले त्याला आपण म्हणतो जॉईंट्स. जॉईंट्स कसे आहेत आपल्या शरीरामध्ये, काही जॉईंट्स हे मुव्हेबल आहेत, ते मुव्हमेंट करू शकतात, म्हणजे हालचाल होऊ शकते त्यांची. आणि काही जॉईंट्स कसे आहेत, इमुव्हेबल, म्हणजे त्यांची हालचाल होऊ शकत नाही. उदाहरणामध्ये बघा, आपल्या स्कलमध्ये जे हाड आहेत ते हाड कसे आहेत, मुव्हमेंट होते त्यांची. फक्त आता मी समजा समजून बोलत आहे, माझ्या स्कलमध्ये वरचे मुव्हमेंट कुठले होऊ शकत नाही, फक्त खालचा जो लोअर जो आहे तो फक्त हलतो. तर हे जे मुव्हेबल जॉईंट आहेत, हे जे आपण जवळपास तीन टाईप आपण बघणार आहोत आता. पहिला टाईप आहे हिंज जॉईंट. हिंज जॉईंट आपल्या आता स्त्रिया दाखवला पाहिजे. हिंज जॉईंट कुठे आहे लक्षात घ्या, तर हा जो कोपरा आहे हाताचा, या ठिकाणी बघा, या ठिकाणी जो जॉईंट आहे इथला हाड आणि हे हाड, आता जॉईंट केलं ते मुव्हमेंट कशी होऊ शकते बघा त्याची. तर ह्याच्या पुढे खाली जाऊ शकत नाही, हे 180 डिग्री झाले पाहिजे या ठिकाणी, ह्याच्या खाली जाऊ शकत नाही. ते इथूनच एवढी त्याची मुव्हमेंट होऊ शकते. एक साईड गुडघ्यामध्ये पण असा जॉईंट आहे आपल्याला लक्षात घ्या. तर हा जॉईंट कोणता झाला, याला म्हणायचं हिंज जॉईंट दरवाज्यासारखा. आणि पुढला आहे दुसरा जॉईंट म्हणतो तो आपण बॉल अँड सॉकेट जॉईंट. तो बघा येथे खांड्यामध्ये हे जे हाड आहे हे तर जे शोल्डरला कसं जोडलेलं आहे, तर एक बॉल टाईप आणि तिकडून सॉकेट आहे असं ते मध्ये जाते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होऊ शकते, 360 मध्ये जर हात तो फिरू शकतो 360 मध्ये. तर हा जॉईंट कोण झाला, बॉल अँड सॉकेट जॉईंट. आणि तिसरा ग्लायडिंग जॉईंट. आता आपल्या जे मनगटामध्ये पहा, या ठिकाणी पहा आपण मनगट आहे, इथले जे हाड आहेत ते कसे आहेत, बॉल अँड सॉकेट नाही, ते एकमेकावर ग्लाइड होतात, घसरतात एकमेकावर थोडक्यात आपण त्याला तसं म्हणू. तर हा असे आपल्या बॉडीमध्ये जॉईंट्स असतात.